शुभारंभ आदरणीय भाईंच्या शुभासने आणि तुम्हाला सर्वांच्या साक्षीने ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. 6 तारखेपर्यंत हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण आरंभ फॅन्सी इन्व्हिटेशन झाली यांच्या स्टॉलचा आपण ठिकाणी शुभारंभ करूया. उदय बाळासाहेब ठाकरे गणाचे सन्मान्य तालुका पाहू आदरणीय विनोदजी झगडे साहेब यांच्या स्टॉलचा आपण या ठिकाणी शुभारंभ करूया. आदरणीय सन्मान्य विनोदजी झगडे साहेब त्यावेळेच्या स्टॉलचा आपण या ठिकाणी शुभारंभ करूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सन्मान्य तालुका अध्यक्ष आणि चिपळूण नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय लियाकत भाई शाह. राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय तालुका अध्यक्ष आपणास विनंती आहे. आपण श्री समर्थ कृपा बचत गट धमंडवीच्या या स्टॉलचा आपण या ठिकाणी शुभारंभ करूया. सन्माननीय मुराथा हेडेकर आदरणीय शिवजी काटकर साहेब वेलकम मनपूर्वक स्वागत आपलं आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं. आदरणीय सन्माननीय शिरीषेठ काटकर विनंती आहे. काटकर साहेब आपण पुढच्या स्टॉलच्या शुभारंभात आपण येऊया. समृद्धी मसाले यांच्या शुभासने आपण या ठिकाणी संपन्न करतो. काँग्रेस सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर लायन्स क्लबचे सन्मान्य अध्यक्ष जगदीशजी वागुळे आणि त्यांच्या स्तरावर सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा संघटक श्रीजा माजी शिक्षण सभापती मी चिपळूण नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष आणि चिपळूण अर्बन बँकेच्या या ठिकाणी श्रीफळ वाढव्या कविता गायक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राधा शिंदे मॅडम आपण विनंती आहे. महिला तालुका अध्यक्ष आपण आपल्या शुभासने पुढील स्टॉलच्या शुभारंभ सोहळ्याला पाहिजे. राधा शिंदे मॅडम महिला तालुका अध्यक्ष मनपूर्वक स्वागत या सोहळ्याच्या निमित्ताने. उपस्थित सर्वच मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत केलेलं आहे. राकेश पाटील सन्मान्य अनुवरभाई जबले जिल्हाध्यक्ष सेवान आदरणीय सन्मान्य अनुवरभाई जबले आपल्या सुनंती स्टॉलचा शुभारंभ सोहळा झाला. विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय रामदाजी राणे साहेब मनपूर्वक स्वागत आपलं. चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य रामदाजी राणे वेलकम. चौदा विद्या 64 कला बुद्धीचा अधिपती अख्ख्या जगाचा कर्ता करविता अर्थात श्री गणेश. आणि त्या 6 सप्टेंबरला
गणेशोत्सवाचं औचित्य साधत असताना वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण यांच्या माध्यमातून महिला समृद्धी महोत्सव 2024 चा असणार आयोजन या ठिकाणी केलेला आहे. माझ्या सोहळ्याच्या निमित्तानं, उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवर अतिथीगणांचं या ठिकाणी आपण वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. मित्रांनो, 25 वर्षापूर्वी चिपळूणमध्ये सरकारच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका अध्यक्षाने पदार्पण केलं आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची असणारी स्थापना झाली आणि 25 वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 50 पेक्षा जास्त शाखांचं असणारं जाळं ज्या व्यक्तिमत्वानं भिडलं त्या सन्माननीय चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुभाषराव चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जरा जोरदार टाळा झाला पाहिजे साहेबांसाठी. आज संपूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त सभासद आणि 2000 कोटीचा असणारा व्यवसाय हा चिपळूण नागरीच्या माध्यमातून केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 350 असणारा स्टाफ आणि 1000 पेक्षा जास्त एजंट्स या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे आहेत. साहेब, सरकारात कार्यरत असताना आपण दुग्ध संकलन आणि या क्षेत्रामध्ये श्वेतक्रांतीमध्ये काहीतरी केलं पाहिजे साहेबांचं असणारं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाची असणारी पूर्तता 2 वर्षापूर्वी आदरणीय साहेबांच्या प्रेरणेनं आणि सन्माननीय प्रशांत यादव साहेब आणि स्वप्नाताई यांच्या रूपाने करण्यात आली आणि 2 वर्षापूर्वी आपण पाहिलं की वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या संस्थेची असणारी स्थापना झाली आणि करत असताना मंडणगडपासून ते राजापूरपर्यंत जवळपास कोकणातल्या 9000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जोडलं गेलं. सुरुवातीची आताची क्षमता ही 35 ते 40 हजार लिटर्सची आहे आणि भविष्यातला असणारा आपला संकल्प आहे तो 1 लाख लिटर्सपर्यंत जाण्याचा. हे करत असताना जवळपास 198 आपला स्टाफ आहे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचा. 90 पेक्षा जास्त महिलांना मॅडमनी आणि सन्माननीय प्रशांत यादव साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी संधी मिळाली. आदरणीय यादव साहेब यांच्या शुभास्ते सन्माननीय सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाते. यानंतर आपण सगळ्यांना विनंती करूया चिपळूण संघेश्वरचे माजी आमदार आपल्या सर्वांचे असणारे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय रमेश भाई कदम यांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया. आदरणीय सन्माननीय रमेश भाई कदम सन्मानित करत आहेत आदरणीय प्रशांत यादव साहेब. या सोहळ्याच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय तालुका प्रमुख रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी पोलीस प्रशासनातले कर्तव्य दक्ष अधिकारी आदरणीय महेशजी घेतले साहेब यांना विनंती आहे. त्यापण आपल्या शुभास्ते माननीय राजमाने साहेब यांचा आपण या ठिकाणी यथोचित गौरव करूया. सन्माननीय महेशजी घेतले संचालक वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स. स्वागत करावं. आणि उपस्थित सर्व चिपळूणकर, सगळे चिपळूणातील मान्यवर, मुळात हा उद्देश सर्व बचत गटांच्या महिलांना आणि आपल्या चिपळूणातल्या महिलांना त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं आणि त्यांना या सगळ्या उपक्रमातनं एक जाणीव निर्माण करून द्यावी की आपणही चांगल्या पद्धतीने व्यवसाय आणि आपले उद्योग चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. वाशिष्ठी डेअरी गेले 2 वर्षापूर्वी स्थापन झालेला हा प्रकल्प निश्चित 2 वर्षात आम्ही विविध उपक्रमाने लोकांसाठी पुढे आलेलो आहोत. त्याच्यात आरोग्यविषयक शिबिरे असू दे किंवा नवनवीन युवकांसाठी वेगवेगळ्या संकल्पना असू दे हे वाशिष्ठी डेअरी पुढे घेऊन आलेली आहे. चिपळूण नागरी पतसंस्थेने केलेले संस्कार गेले 31 वर्ष आम्ही संस्थेतनं घडलेली सगळी मुलं आहोत आणि या संस्कारातनं सामाजिक बांधिलकी काय असते आणि ती पुढे कशी न्यायची असते ही साहेबांची शिकवण आहे आणि ती शिकवण घेऊन आम्ही पुढे जातो. तळागाळात
समाजातल्या लोकांना हात देण्याचं काम संस्थेने केले, चिपळूण नागरी पतसंस्थेने केलेले आहे। तेच संस्कार घेऊन वाशिष्ठी डेअरीही आपापले वेगवेगळे उपक्रम राबवत आहे। कृषी प्रदर्शन गेल्या जानेवारीमध्ये आयोजित केलेलं होतं आणि त्यातूनच महिलांसाठी कोणतंतरी व्यवसायात आपण पुढे आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हा ध्यास मला होता आणि त्याच ध्यासाचं मी पुढे या वाटचालीने काम करत आहे। आणि निश्चित आपल्या महिला वर्गांना प्रोत्साहित करणं तर आहेच, पण हात देण्याचंही काम वाशिष्ठी डेअरींनी केलेलं आहे। वेगवेगळ्या गावातूनही आता महिला पुढे येतात आणि शेतीविषयक जागृती त्यांच्यात होत आहे। आमच्या वाशिष्ठी डेअरीच्या ज्या BMC कलेक्शन सेंटर आहेत त्या कलेक्शन सेंटरवर महिला म्हणजे स्वतः पुढे येऊन ते कलेक्शन सेंटर चालवत आहेत। जवळजवळ 1500 महिला आपल्या कलेक्शन सेंटर चालवत आहेत। तसंच आत्ता सांगितल्याप्रमाणे 90 महिला ह्या प्रकल्पात काम करत आहेत आणि सक्षमपणे पुरुषांबरोबर काम करत आहेत। निश्चितच ही बाब आपल्या चिपळूण तालुक्यासाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी घोषणा आहे, कारण आत्ताच्या परिस्थितीत ज्यावेळी आपण बघतो की सामाजिक विचारांची ज्यावेळी रास होत चालली किंवा आपण महिलांनी समाजात कसं वावरावं हा ज्यावेळी प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय त्यावेळी वाशिष्ठी डेअरी असू दे किंवा चिपळूण नागरी पतसंस्था असू दे सक्षमपणे काम करणाऱ्या ह्या दोन संस्था आहेत आणि निश्चितच महिलांसाठी हे काम पुढे नेण्याचा आम्ही व्रत स्वीकारलेला आहे। पुढील काही वर्षात आपल्या जिल्ह्याचं नाव किंवा चिपळूण तालुक्याचं नाव हे एक उत्कृष्ट दुग्ध उत्पादन करणारा जिल्हा म्हणून निश्चितच अख्ख्या राज्यात नाव घेतलं जाईल आणि निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना एक चांगलं स्थान निर्माण करण्याचं काम वाशिष्ठी डेअरी करेल। पुढील सर्व मान्यवरांची मनोगत आपल्या सगळ्यांना ऐकायची आहे। मी निश्चित आता तुम्हाला हे आश्वासन देते की हे कार्य आपण पुढच्या कालखंडात पण अविरत चालू ठेवू सगळ्यांच्या सहकार्याने। इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या आणि महिला भगिनींच्या सहकार्याने आपण हे काम आणि हे व्रत नक्कीच पुढे चालू ठेवू एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि मी माझं प्रास्ताविक थोडक्यात इथे संपवते। धन्यवाद। आता मॅडमने सांगितलं की चिपळूण नागरिक आणि वाशिष्ठी डेअरी या माध्यमातून ते समाजामध्ये चांगले काम करत आहेत, समाजाला आणि महिलांना उद्योगधंद्यांना प्रोत्साहन करत आहे। वाशिष्ठी डेअरी, चिपळूण नागरिक आणि या सर्वांचा माझा ढवळून अनुभव आहे की ते गरजवंतांना ज्यांना व्यवसायासाठी उभे करायचे या सर्वांना वेळोवेळी प्रशांत यादव चव्हाण साहेब सर्वजण सहकार्य करत असतात। आजसुद्धा त्यांनी एक चांगला उपक्रम घेतलेला आहे आणि दुर्डेरी माध्यमातून आपल्या ज्या तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात गावागावापर्यंत पोहोचत आहे। आज आपल्या देशामध्ये जी परिस्थिती चालू आहे जो बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे, तर आपल्या तालुक्याने जिल्ह्यातील गावी असणाऱ्या तरुणांना ते एक प्रकारे रोजगार निर्मिती करीत आहेत, चांगली संधी देत आहेत दुग्ध व्यवसायातून आणि बँकेच्या माध्यमातून। असेच चांगले उपक्रम त्याच्या हातून होत आणि मी त्यांना चांगली यापुढे राजकीय भरभराटी हो एवढं म्हणून मी ते सांगतो। जय जय महाराष्ट्र। या महोत्सवाच्या निमित्तानं यांना शुभेच्छा देत असताना वाशिष्ठी दुग्ध डेअरीच्या माध्यमातून फार कमी कालावधीमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम अतिशय अभिमानास्पद आपल्या तालुक्याला देखील आहे, आपल्या जिल्ह्याला देखील आहे। ज्या पद्धतीनं दुधाची निर्मिती आपल्या तालुक्याची सरासरी 100 लिटरमध्ये जी असायची ती आज 30-40 हजार लिटरमध्ये व्हायला लागली आहे, म्हणजे बेरोजगार हा रोजगाराकडे वळलेला आहे आणि त्या माध्यमातून आज रोजगार निर्मिती झालेली आहे। या माध्यमातून आज तळागाळातील शेतकऱ्यांना एक व्यासपीठ निर्माण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना व्यासपीठ निर्माण झाल्यामुळे साहजिकच आहे शिरीष भाऊ व्यापारी हा कुठेतरी इथे स्थानिक बाजारपेठ स्थिरस्थावर होते, कारण ज्या वेळेला एखादं बांधकाम क्षेत्र असेल किंवा कोणतंही क्षेत्र असेल जर त्या बाजारपेठेमध्ये कामगार वर्ग किंवा कुठल्याही पद्धतीचा रोजगार करणारा व्यक्ती जोपर्यंत बाजारात येत नाही तोपर्यंत त्याची बाजारपेठेची व्यवस्था ही कोलमडून जाते आणि ती व्यवस्था कुठेतरी आज चलित झालेली आहे। मला असं वाटतं वाशिष्ठी दुग्ध डेअरीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायांच्या माध्यमातून अजूनही आपल्या बेरोजगार तरुणांना या ठिकाणी अनेक सुविधा त्याच पद्धतीनं सुशिक्षित महिलांना अनेक प्रकारचे उद्योग करण्याची एक सुविधा या ठिकाणी वाशिष्ठी दुग्ध डेअरीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे।
त्यामुळे याचा पुरेपूर फायदा सर्वांनीच घ्यावा अशी मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी अनेक विषय बोलायचे असताना देखील कमी कालावधीमध्ये अनेक दिग्गज या ठिकाणी बोलण्यासारखे आहेत, म्हणून मी माझं या ठिकाणी मला दिले स्तुती आहे. मुळात वाशिष्ठ मिल्क प्रॉडक्ट मी प्रशांत यादवांचे खऱ्या अर्थाने अभिनंदन करीन की या तालुक्यात अनेक राजकीय लीडर झाले, परंतु हा पहिला राजकीय लीडर असा आहे की या तालुक्यात अर्थकारण बांधू इच्छितो आणि ही खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाला पोचपावती लोकांकडून भविष्यात मिळत राहील. कारण अर्थकारण बांधण्याचं काम हे बहुतांशी पश्चिम महाराष्ट्रात झालं, पण कोकणातल्या एकाही राजकीय लीडरने कधीही इथल्या स्थानिक माणसाचं अर्थकारण बांधून त्यावरती आधारित राजकारण केलेलं नाही. आणि कदाचित ते पश्चिम महाराष्ट्रातनं आलेले असल्यामुळेच ही कल्पना जास्त चांगल्या पद्धतीनं राबवू इच्छू शकतात, या गोष्टीचं त्यांच्याकडे नॉलेज आहे. माननीय पंतप्रधान ज्यावेळी रोजगार निर्मिती म्हणतात, हे पंतप्रधानांचंच एक कार्य आहे की स्टँडअप असेल, स्टार्टअप असेल, या योजना केंद्र शासनाने तयार केल्या, त्यातलंच हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे असं मी नक्की म्हणू शकतो. कारण येणाऱ्या काळात सरकारी नोकऱ्या मिळण्याची शक्यता फार कमी आहे. जसजशी नवीन टेक्नॉलॉजी येत जाते तसतसं स्वयंरोजगारालाच महत्त्व याच्या पुढच्या काळात येत राहणार आहे. प्रशांतजी, हा जो दूध व्यवसाय आहे, मी तुम्हाला याच्याही पुढे जाऊन सांगेन की चिपळूण नागरीसारखी आर्थिक ताकद तुमच्या पाठीमागे आहे. इथल्या स्थानिक शेतकऱ्याला तुम्ही कर्ज द्या, त्यांचं दूध तुम्हीच घ्या आणि त्याच्यातून तुमचा हक्काही निघेल आणि तो शेतकरीही समृद्ध होईल, या पद्धतीनं त्यांना उभं करण्याची गरज आहे. कारण कोकणात 12 महिने ओला चारा मिळत नाही, पण आता नवीन जी टेक्नॉलॉजी आहे, या टेक्नॉलॉजीत ओला चारा लवकरात लवकर तयार करणारीही मशिनरी उपलब्ध झाली आहे. या मशिनरीचंही नॉलेज शेतकऱ्यापर्यंत आपण दिलं पाहिजे. गोदरेज सारख्या कंपन्या आहेत ज्या पशुखाद्य बनवतात, ज्या कमी किमतीत पशुखाद्य देतात, की आज पत्रीभेंडीचा दर चांगल्या पद्धतीची पत्रीभेंड हवी असेल तर 70 रुपये किलो आहे, पण गोदरेजचं मिल्कमोर घेतलं ते 37-38 रुपये किलो आहे. त्या शेतकऱ्याचा फायदा त्याच्यात आहे. या पद्धतीचे कॅम्प गावागावात लावावेत, मी आपणास खरोखर अशी सूचना करीन. कारण हे कंपन्या स्वतःचा मदतीचा हात पुढे द्यायला तयार असतात, कारण त्यांचाही त्याच्यात व्यवसाय असतो. त्यामुळे ही जी आपण सुरू केलेली चळवळ आहे ही खऱ्या अर्थाने या कोकणातल्या अनेक राजकीय पुढाऱ्यांना स्फूर्ती देवो अशीच सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय. खूप काही बोलल्यावर काय, परंतु जी यादी आहे किंवा व्यासपीठ जे आहे ते पाहिल्यानंतर की आपण नेमकं काय बोलावं असा प्रश्न निर्माण होतो. खऱ्या अर्थानं 2 वर्षामध्ये या वाशिष्ठी डेअरीनं जे काम केले, मग अशी अमोल टाकेने सांगितलं की 100 लिटरची निर्मिती दुधाची या तालुक्याची असेल किंवा 200 लिटरची असेल, आज हजारोंच्या घरात गेली, 35,000-40,000 लिटरपर्यंत हे दूध संकलन व्हायला लागलं. आणि केवळ हे दूध संकलन असंच होत नाही आहे, तर ते दूध संकलन होण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचणं असेल, त्यांना पशुधन उपलब्ध करून देणं असेल, त्या पशुधनासाठी लागणारं कर्जव्यवस्था असेल, हे सगळी जी चैन आहे त्या चैनच्या माध्यमातून हे सगळं उभं राहताना आपण पाहतोय. हा राष्ट्रीय रेल प्रकल्प याची संकल्पना ही काही आजची नाही आहे, किंवा त्याचं जे आज 2 वर्षातलं जे रूपड आहे याच्या पाठीमध्ये फार मोठी मेहनत आहे. आदरणीय चव्हाण साहेबांचे मार्गदर्शन आहे. आणि खऱ्या अर्थानं मी या निमित्तानं सांगू शकेन की एखादी संस्था चालवण्यासाठी तिचं जे कामगार क्षेत्र आहे किंवा त्याचं जे मॅनेजमेंट आहे हे अतिशय उत्तम असावं लागतं. आणि स्वप्ना यादव जे आहेत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सगळा डोलारा सांभाळलेला आहे. आज आपण पाहतोय वाशिष्ठी डेअरी असो किंवा चिपळूण नागरी पतसंस्था कारण असू दे, मॅनेजमेंटमध्ये हे लोक गुरु आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अतिशय चांगलं मॅनेजमेंट या लोकांकडे आहे आणि म्हणून हे कुठलाही कार्यक्रम यशस्वी करू शकतात आणि अनेक कार्यक्रम भविष्यात आपल्या यशस्वी करायचे आहेत. या सर्व कार्यक्रमासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली त्या साजरा करतो. मी सगळ्या स्टॉलधारकांच्या महिलांच्या भावना मी तुम्हाला येथे सांगणार आहे. जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, कधीही त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही प्रॉडक्ट तयार करू पण त्याच्यासाठी विक्रीसाठी स्टॉल आम्हाला उपलब्ध करून द्या, हे नेहमीच्या चर्चेला विषय असायचे सगळीकडेच, म्हणजे रत्नागिरीच्या आमच्या जनरल सभेत असू दे किंवा. पण आज यादव मॅडम आणि यादव साहेबांनी खूप चांगलं ह्या महिलांना
व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. निश्चितच यादव साहेब तुम्ही खूप पुढे जाणार आहात आणि गेल्यानंतर महिलांना तुम्ही कायमस्वरूपी स्टॉल सुद्धा कसे आपण करून देऊ ह्याच्यासाठी पण तुम्ही प्रयत्न करा अशी मी अपेक्षा करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्ष माननीय श्री यादव साहेब व वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या मुख्य प्रवर्तक व नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्नताई यादव मॅडम, तसेच नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चव्हाण साहेब व स्मिताताई माननीय सौ स्मिताताई चव्हाण मॅडम यांचे मी आम्हा सर्व बचत गटातर्फे आम्हाला सर्व असं भव्य असं मंडप आणि स्टॉलची जी सुंदर अशी व्यवस्था करून दिलेली आहे याबद्दल मी सर्व म्हणजे महिला ज्या घरगुती व्यवसाय करतात ज्या खेडेगावात आहेत त्यांना असं प्लॅटफॉर्म मिळत नाही त्यांच्या प्रोडक्ट्स असतात सेल करण्यासाठी हे व्यासपीठ म्हणजे प्लॅटफॉर्म आम्हाला मिळते हे त्याबद्दल मी सर्व बचत गटातर्फे आभार मानते आणि इथंच थांबते. आणि आम्ही सर्व महिला तुमच्यासोबत असेच राहू आणि तुम्ही आम्हा सर्व महिलांच्या पाठीशी असेच सदैव राहावी ही अपेक्षा करते सर्व बचत गटाच्या महिलातर्फे आणि इथंच थांबते. जय भवानी, जय शिवाजी. गेली वर्षानुवर्ष आहे अध्यक्ष हे पद लायन्स क्लबचं एक वर्षासाठीच असतं पण यांचं आमचं जे नातं आहे हे गेली बरीच वर्षानुवर्ष चालत आहे. लायन्स महोत्सवामध्ये चिपळूण तालुका नागरी आणि वाशिष्ठीचा मोठा सहभाग असतो आणि मोठं योगदान असतं. इथे आम्ही जसे वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल उपलब्ध करून देतो तसेच आत्ता इथे बघितल्यानंतर प्रशांतजींनी ज्या पद्धतीने महिलांना स्टॉल उपलब्ध करून दिले खरोखरच एखादी बचत गट कुठेही स्टॉल उपलब्ध त्यांचे करू शकतात पण एखाद्या छताखाली छान पद्धतीने एकत्रितरित्या सगळ्यांना गणपतीच्या आधी गणपतीच्या खरेदीसाठी सुंदर पद्धतीने स्टॉल उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे आणि स्वप्ना त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. लायन्स क्लबचे पदाधिकारी अजयजी भालेकर, विजयजी रातावा, शिरीष मोळे इथे उपस्थित आहेत. आम्हा सर्वांकडून या जे स्टॉल लावलेले आहेत या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व जास्तीत जास्त नागरिकांनी इथे खरेदी करावी ही सगळ्यांना विनंती करून सांगतो. धन्यवाद. चव्हाण साहेब, 25 वर्षापूर्वी मी रोपटं लावलं. अनेक जण संस्था काढतात, पदपेड्या काढतात, बेडकाच्या छत्र्यापर्यंत येतात, निघून जातात. पण 25 वर्ष झाल्यानंतर तुम्ही आजही ठाम आणि आधुनिक काम करताय म्हणून तुम्हाला पहिल्यापासून माझा सलाम आहे. कारण सहकारमध्ये ज्याची सहकार घुसतो ना त्याची उदरगत बँक होते. आपल्यामध्ये सहकारमध्ये कुठलाही सहकार घुसलेला नाही म्हणून आपण अजूनपर्यंत वेगाने जवळ दूर करताय. आणि स्वप्न मॅडम तुम्हाला मी सांगेन की वाशिष्ठी मिलकडनं तुम्ही उत्तम जे घेत आहे पण तरी तळागाळातल्या माझ्या ज्या बहिणी आहेत त्यांना एक रोजगार मिळावा त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून तुम्ही काम करता हे अतिशय प्रामाणिक काम आहे. आणि तुम्हाला सांगेन मी की अभिमानानं सांगतो तुम्हाला आपला रत्नागिरी जिल्हा देशामध्ये 5वा आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिला आहे. तिथं 1000 मुलांमागं 1114 मुले ही 2011 जिल्ह्यात आहे. त्यामुळे इथं महिला वाचवा मुली वाचवा म्हणायची गरज नाही. इथं मुली जास्त आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा निर्णय झाला की मुलांचं लग्न मुलींशी करायचं तर मुलींना 114 मुलींना मुलंच मिळत नाही. त्यामुळे मुलींबद्दल अभिमान असला पाहिजे ह्या जिल्ह्यात आमची हत्या होत नाही. आणि आपण जे स्वतः निर्माण केलं आहे महिलांनी त्याला कुठेतरी रोजगार मिळावा, त्याला एक व्यासपीठ मिळावं आणि ते वाशिष्ठी मिल्कसारख्या प्रॉडक्शनकडे मिळावं. आणि प्रशांतजी तुम्हाला तर घाबरायची गरज नाही तर आमच्या विजय चित्र मित्राला तुमच्यामध्ये सहकार्य राजकारणाला म्हणून भावला आहे आणि ज्यावेळी माणूस भावतो ना तो माणूस आपल्यावर असतो तेव्हा तुम्हाला भयकायचं गरज नाही. अशा प्रकारची अनेक माणसं आपल्याला भावतील आणि मिळतील हे एवढं सांगतो. आणि आपल्या या उपक्रमाला सर्वप्रथम मी आयोजकांचं आभार मानतो. खेडेगावातल्या आणि तळागाळातल्या महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा एक उपक्रम स्तुत्य आहे वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट लिमिटेडकडून. महिलांना देखील या सध्याच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या कलागुण दाखवण्यासाठी आणि त्यांनी जे काही प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत ते समाजापर्यंत पोचवण्यासाठी हा एक वेगळा उपक्रम असं मी म्हणेन. आणि त्याचप्रमाणे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे काही उमेद निर्माण होते किंवा करता येते असं हे वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्याकडून विचार करण्यात आला त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. आणि आज या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी
प्रशांत यादव साहेबांचं आणि चव्हाण कुटुंबियांचा आभार व्यक्त करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, महिलागडचे सर्व पदाधिकारी आणि सर्व चिपळूणवासी, खऱ्या अर्थानं वाशिष्ठीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रोजगारचं मोठं दालन या ठिकाणी नक्कीच उपलब्ध झालं. मग अशी विजयदादांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आजपर्यंत सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं रोजगाराचं माध्यम जर कोणी खुलं करून दिलं असेल ते नक्कीच वाशिष्ठी मिल डेअरीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना निर्माण झालं. या सर्व गोष्टींमध्ये सन्माननीय चव्हाण साहेबांनी गेली 25 वर्षामध्ये नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून, नागरी पतसंस्था हीचं वटवृक्ष होत असताना तालुक्यातील रोजगारामध्ये या ठिकाणी तरुण असतील, शोषित असतील, वंचित असतील, सर्वसामान्य असतील यांची पत तयार करायचं काम किंवा त्यांना व्यवसायात उभं करायचं काम, त्यांना रोजगार द्यायचं काम, त्यांना मदतीचा हात देण्याचं काम हे नागरी पतसंस्थेने केलं. आणि गेली 2 वर्षामध्ये वाशिष्ठीच्या डेअरी मिल्कच्या माध्यमातून आपण खूप चांगलं काम या ठिकाणी करताय. खऱ्या अर्थानं अनेक तरुणांना, म्हणजे मला वाटतं 198 कर्मचाऱ्यांना थेट तुम्ही काम जरी दिलं असलं तरी हजारो हातांना काम देण्याचं काम हे वाशिष्ठी डेअरीने केलेलं आहे, त्याबद्दल नक्कीच आपल्या सर्वांना याविषयी आनंद आहे. खऱ्या अर्थानं आपण तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी किंवा आरोग्य गोष्टींमध्ये देखील खूप मोठं काम आपलं करताय. आजपर्यंत आपण पाहिलं तर अनेक राजकीय कार्यक्रम होत आहेत, मगाशीच या ठिकाणी शिरीषभाऊ बोलले बरोबर, लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिला आपल्या बचत गटाच्या गर्दी करायला तिकडे रक्तदानामध्ये कार्यक्रमाला गेल्या होत्या. आपण सर्व राजकीय पुढारी या बचत गटांना आपल्या गर्दीसाठी वापरतो, पण खऱ्या अर्थे त्यांना काम देणं किंवा अनेक बचत गटांना त्यांच्या या मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम हे नक्की वाशिष्ठी डेअरी मिल्कच्या माध्यमातून होतं, ही देखील आनंदाची गोष्ट या ठिकाणी. म्हणून मी त्यांना नक्कीच या ठिकाणी धन्यवाद देईन. आणि हे सांगताना मी नक्की आपल्याला सांगेन की आपण करत असलेल्या कामाची नोंद ही नक्कीच चिपळूणवासी हे चिपळूण तालुक्यातले सर्व नागरिक नक्कीच घेत आहेत, आणि ह्याचे आशीर्वाद प्रशांतजी तुमच्या माध्यमातून नक्कीच ही सर्व जनता देईल अशी मला 100% खात्री या ठिकाणी आहे. या सुंदरसा कार्यक्रम आपण बोलवलात आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलून आमचा मानसन्मान केला, त्याबद्दल वाशिष्ठी डेअरीच्या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय वाशिष्ठी मिल किंवा चिपळूण नागरिक पतसंस्था, ज्या ज्या वेळेला संधी पाहिजे त्या त्या वेळेला पतसंस्थेसंदर्भात मी माझे विचार पतसंस्थेच्या व्यासपीठावर मांडलेले आहे, त्यामुळे आता इथे मी पतसंस्था बघत काही वेळ घालवणार नाही. पण एक नक्की जे अनुभवतो किंवा जे पाहतो ते वाशिष्ठी मिलच्या माध्यमातून मगाशी कोणतरी मला वाटतं बोलला, वाटतं विनोद चौधरी बोलला की वाशिष्ठी मिल ही 2 वर्षापूर्वी निर्माण झाली, कंपनीचं निर्माण झालेला जो आपल्या समाजाचा एक उपक्रम आहे त्याची 2 वर्षापूर्वी अगोदर चव्हाण साहेबांची माझी चर्चा झाली होती, ती चिपळूण डेअरी संदर्भात असतं. काहीतरी वेळ असलं काहीतरी चव्हाण साहेबांची चार कोटी इच्छा झाली तर काहीतरी हातानं साडेनऊला पाहिजे, साडेनऊला मात्र जावं लागतं. आणि ती चिपळूण त्या डेअरी संदर्भात चर्चा झाली तेव्हा चव्हाण साहेब म्हणाले आमदारजी आपल्याला लोकांना काहीतरी काम द्यायचंय आणि हे काम द्यायचं असेल तर डेअरीची कल्पना माझ्या डोक्यात आहे, त्या संदर्भात तुम्ही प्रशासनाचं काम करताय किंवा प्रशासनाच्या कामाच्या संदर्भात तुम्हाला थोडासा अनुभव आहे, तुम्ही जर त्यातली काहीतरी माहिती घेतली तर मला जर सांगितलं तर मी 2 पावलं पुढे जाण्यासंदर्भात तयार आहे. आणि हे सगळे करत असताना शेवटी त्यांचा असताना व्याप माझ्या असताना शाहसाहेब कामाचं पाठवत ह्या सगळ्या विषयात मात्र त्यांनी स्वतःहून प्रशांत यादव त्यांना या कुटुंबाला पुढाकार घेऊन एक स्वतःचा उपक्रम राबवला. प्रशांत यादव अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवलाय, कारण जेव्हा त्या दिवशी उपक्रम राबवला ते उद्घाटन समारंभाच्या मी कार्यक्रमाला होतो आणि तेव्हा जर संबंधित अधिकाऱ्यांकडनं माहिती घेण्यात दिली काय जे काही काम चाललं होतं, कारण उपक्रम नुसता आज राबवला, 4 महिने राबवला, 6 महिने राबवला म्हणजे माझं काम झालं अशातला भाग नाही, ते एखादी स्वस्थ योजना माझ्या दाराशी आली म्हणजे माझं काम झालं नाही. तर माझा हेतू एवढाच आहे की इथल्या स्थानिक लोकांना रोजगार देणं, स्थानिक लोकांचे पाठबळ उभं करणं, त्याच्या पाठीशी आर्थिक सोबत करणं हा महत्त्वाचा हेतू आहे. तो हेतू प्रशांत यादव त्यांना मदत करणार, त्यांचं कुटुंबीय या सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे साध्य केलेलं आहे. ह्या महिला समृद्धी महोत्सवाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन, इथं आलेल्या बचत गटाला किंवा जे काही काम करणार आहे, मी आज प्रशांतजी सकाळी संवादात असता इथं आलेत का नाही मला माहीत नाही, आज भिनलो नाही. अर्चना साळवी म्हणून अलिबागच्या महिला गटामध्ये बैठकच्या महिला आहेत, त्यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची माझी गाठबड झाली आणि त्यांनी कार्यक्रमाच्या पण गाठबड झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्ही 15-20 महिला एखादं काम करतोय की एखादं प्रोडक्ट तयार करतोय पण आम्हाला मार्केटिंग संदर्भात आम्हाला आधी अजिबात अनुभव नाही. मी साधारण 15 दिवस गेलो ते माझ्या कामातलं जपातलं वेळ वेळ मागणार आहे. मी माझ्या मुलगीला रात्री म्हटलं आपण सकाळी काय आलेलं जायचं, आज आपल्याला थोडासा दिवस खाले प्रशांत यादवांचा कार्यक्रम आहे पण 4 वाजता आपल्याला तिथे यायचं सांगायचं. त्यांनी मला एवढं सांगितलं की साहेब आज नका आहे तुम्ही, आम्ही त्या कार्यक्रमात इथे जाणार आहोत, आमचा स्टॉल. मला याच्या गोष्टीचं समाधान वाटलं की शेवटी कुणीतरी हात पुढे केला पाहिजे,
लोकांची मानसिकता आहे की आम्ही काहीतरी करावं, लोकही आज बघतायत की आम्ही काहीतरी करण्यासाठी, पण कुणी जर तो हात पुढे केला पाहिजे तो हात या महिला समृद्धी महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही दाखवणार. माझ्या महिला बचत गटांना माझी विनंती आहे की जो कुठला तुम्ही प्रोडक्ट जो तयार करत असाल, कारण या मार्केटिंगच्या जगात मी माझ्या मुलीबरोबर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून काम करतोय, तेव्हा मला आलेला अनुभव म्हणून सांगतो, जो प्रोडक्ट तुम्ही कुठले 4 करा 10 करा 20 करा त्याची क्वालिटी, आणि ही क्वालिटी मात्र जर तुम्ही टिकवलीत आणि त्याचं ट्रॅकिंग मात्र जर तुम्ही व्यवस्थित केलं, तर मार्केटला आज जर तुम्ही मुंबई पुणे हायवेला जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला स्थानिक प्रोडक्ट मिळतील. त्या त्या पद्धतीनं आपल्या सुद्धा अशा पद्धतीनं आपल्या नशिबाने जरी कधी आयोग होईल तेव्हा होईल, पण आपल्या सुद्धा या पद्धतीनं पुढे जाण्यासंदर्भात अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य मिळेल. आणि इथं आलेल्या सर्व बचत गटांना माझी विनंती आहे की नुसतं तुम्ही आज इथं 4 दिवस एकत्र भेटणार म्हणजे तुमचं काम झालं नाही, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं जर चांगल्या प्रकारे युनिट तयार केलं तर उद्या ज्या ज्या ठिकाणी संधी असेल, आता विशेष करून कोकणात म्हणजे आपल्याला जत्रा फार मोठ्या होतात, तुम्ही अशी चेतेवर विषय नेऊ नका, त्या जत्रेत सुद्धा तुम्ही जर युनिट म्हणून जर 4 दुकानं लावले 4 स्टॉल लावले तर तिथं सुद्धा लोक हक्काने घेतील, कारण लोकांना एवढं निश्चित कळलंय की स्थानिक लोक आपली माणसं ज्यावर काम करतात त्या ठिकाणी अशा गोष्टी विकत घेणं, मग भले ती 2 रुपये माग पडत असेल पण त्याला सुद्धा जर तुम्ही समजावून सांगितलं तर त्या गोष्टीचा ते नक्की विचार करतील. कारण माझा अनुभव सांगतो, TV9 बबन साळगावकर म्हणून त्यांचे आपले मित्र आहेत जे काम करतात, त्यांच्या भावाचं दुकान खाली गांधी स्टोरला आहे, त्यांनी मला आठवणी फोन करून सांगितलं साळगावकर ब्रदर्स म्हणून खाली गणपती डेकोरेशन जे दुकान लागलेलं आहे त्या दुकानात विक्री करणारी माणसं नागपूरची आहे, पण ते दुकान कोणाचं आहे, ते साळगावकर आपले गिमिट आहेत त्यांचं आहे. हे मी जाऊन मॅडम मी प्रत्यक्ष माहिती घेतली, ते माहिती घेत पण तिथं जर तुम्ही व्हरायटी बघितल्या तर आज बाकीच्या कुठल्याही दुकानात नाही त्या त्या दुकानामध्ये बघायला मिळतात पाहायला मिळतात. त्यांना मी काल समजावून सांगितलं, काल मुलगीने मी गेलो 10 मिनिटं त्याची चर्चा केली की आमच्याकडे सार्वजनिक गणपती फार मोठे कमी असतात 5-10 असतात, तुमच्याकडे हे जे डेकोरेशन आहे हे सार्वजनिक गणपतीचं डेकोरेशन आहे, आमच्याकडे वैयक्तिक गणपती डेकोरेशन तुम्ही बरं म्हणाले, त्यांनी मनाचं मोठेपणा करून हे सांगितलं की आम्ही आमचं पहिलंच वर्ष आहे, आम्हाला हे सगळं अनुभव आला, पण मागच्या रक्षाबंधनच्या टायमाला आम्हाला चांगला अनुभव आला, आमच्या इथं चांगल्या प्रकारे आम्ही मार्केटिंग करत. आज माझी तुम्हाला सगळ्या बचत गटाला विनंती आहे की शेवटी सगळ्यात माणूस सगळ्यात गोष्टी आईच्या पोटातून किंवा आपल्या धंद्यातून शिकून येतात, दुसऱ्याकडनं सुद्धा काही गोष्टी शिकता येतात, त्या शिकून घेण्याचं धाडस तुम्ही केलं तर तुमच्यासुद्धा मार्केटला तुम्ही जे काही उत्पन्न तयार करत असाल त्या उत्पन्नाला निश्चित मार्केट मिळेल, कारण तुम्ही स्थानिक आहात, आम्हाला निश्चित स्थानिक लोकांबद्दल, कारण चव्हाण साहेबांना मी तेव्हा धन्यवाद दिले की तुम्ही जे काही त्या 250-300 माणसं पत्रपिढीमध्ये काम करतायत ती अतिशय स्थानिक आहेत सगळी, आणि विशेष म्हणजे ती स्थानिक मुलं तुम्हाला कधी कुठल्या बारमध्ये दिसणार नाहीत हेही सुद्धा त्यातलं नशिबात गोष्टी आहे. आणि म्हणून अशाच गोष्टी नुसतं बोललं हे केलं स्थानिकांना रोजगार देऊ हे करू ते करू नुसतं बोलू उपयोगात नाही, त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृतीत वाशिकची जी पुढाकार घेते त्या पुढाकाराला तुमचा सलाम आहे. दुसरी गोष्ट हे सगळं करत असताना त्या पाठीमागे जे योगदान जे निवेदन असतं मगाशी कोणतरी म्हटला की जागा कुठली पकडावी आणि कुठल्या जागेत आपण एखादं मार्केट स्टॉल उभारला तर त्याचं मार्केट नक्कीच आपल्याला घेतं आहे, त्या दृष्टिकोनातून प्रश्न आहे, तुमचं कौतुक करावं एवढं थोडं आहे. तुम्ही जर पत्रपेढ्या जर पाहिल्यात तर सगळ्या पत्रपेढ्यात त्याचं मार्केट जे आहे त्याची जागा जर आहे तर तुम्हाला कुठल्याही जागा निघून आला मग तो संमेश्वरातला रत्नागिरीचा त्याच्या तिकडे कळवणीला जा, कुठल्याही ते चांगल्या प्रकारच्या जागा निवडण्याचं काम प्रश्न आलेल्या डोक्यात जी काही जी त्यांची जी कल्पना आहे ती अतिशय सुंदर आहे, म्हणून भरपूर बोलण्यासारखं आहे. ज्या ज्या वेळेला बोलले मागचे 2 कार्यक्रम माझ्याकडनं चुकले होते, पशु संवर्धनचा तुमचा जो कार्यक्रमाला तोही चुकला होता, नंतर एक आला तोही चुकला होता, पण आज नाही म्हटलं रमेशभाई आज कुठल्या कुठे आपण या कार्यक्रमाला जायचं आणि हे व्यासपीठ बघितलं अगदीच आम्हाला वाटलं स्थानिक लोक स्थानिक माणसं स्थानिक गिराई आणि स्थानिक पुढारी याबद्दल सर प्रशांत यादव तुम्हाला मी त्या कुटुंबाला धन्यवाद देतो सांगतो. जय हिंद जय महाराज. नावारूपाला आलेला आहे आणि आज हे स्टॉलच्या निमित्ताने शहरात मध्यवर्ती ठिकाणी त्यांनी स्टॉलला परमिशन घेतली आणि ते चालू केले, त्याला सर्व चिपळूणच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा आणि पुढील त्यांच्या वाटचालीस मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. पण मला ताईचं एक कौतुक करावं असं वाटतं. ताई या चिपळूण नागरी पतसंस्थेचा एवढा मोठा डोलारा कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते आणि एवढा मोठा व्याप आहे हे सांभाळणं सोपं नाही आणि खरे गुरु आपले चव्हाण साहेब आहेत, त्यांच्या हाताकडे तुम्ही उत्तम प्रकारे हे कामकाज पाहताय आणि ह्या सहकारातून उद्योजकता कशी महिला होऊ शकते हे आदर्श तुम्ही या महिलांसमोर ठेवला, नक्कीच तुमचा अभिमान वाटतो आणि तुमचं अभिनंदन खूप करते मी. आणि प्रशांतजी तुम्हाला सांगेन की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीच असते आणि नक्कीच आमच्या सपनात आहे नीत.
तुमच्या पाठीमागे खूप तुम्हाला सपोर्ट केला आहे आणि म्हणून तुम्ही आज वाशिष्ठी मिल्क प्रोडक्टचे मालक झाले सर्वे सर्वात. खरं तर सपनाताई आणखीन एक तुम्हाला सांग, सगळ्या महिलांना एक सांगते की एवढ्या मोठ्या CEO म्हणजे चीफ ऑफिसर आहेत त्या खऱ्या तर आणि एवढं मोठं कामकाज करताय, एवढी मोठी उलाढाल करताय, वाशिष्ठी मिल्कच्या पण त्या संचालिका आहे आणि एवढं कामकाज करत असताना सुद्धा आज त्यांचा खरा कार्यक्रम आहे. खरं तर त्या व्यासपीठावर पाहिजे होत्या, आज त्या प्रेक्षकांमध्ये बसल्या, जोरदार टाळ्या होते. खरंच तर स्त्री असावी तर कशी पण डाऊन टू अर्थ आणि अशी स्त्री वरपर्यंत पोचते हे सपनाताईंनी तुम्ही आम्हा सगळ्यांसमोर एक स्त्रीचा आदर्श म्हणून सपनाताईंनी आमच्यासमोर ठेवला. खरंच खूप खूप अभिमान, आय एम प्राऊड ऑफ यू. प्रशांतजी आमच्या ताईनं कधीच दुःख व्हायचं नाही तुम्हाला सांगते सगळ्या महिलांच्या समोर, बरोबर ना? किती संघर्ष होते, आपण नवऱ्याला नक्कीच आपण साथ देतो आणि आज वाशिष्ठी मिल्कच्या माध्यमातून जसे 9000 शेतकरी तुम्ही जोडले गेले आहात तशाच माझ्या ह्या बचत गटाच्या महिला अशाच प्रकारे जोडल्या जाऊ देत जेणेकरून त्यांच्या प्रोडक्टला उत्तम प्रकारे मागणी येईल असा मी विश्वास व्यक्त करते आणि तुम्ही नक्कीच जोडाल. ज्याआधी तुम्ही शेतकरी जोडल्यात त्याआधी माझ्या महिला भगिनी नक्कीच तुमच्या बरोबर जोडल्या जातील हा विश्वास व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या कुटुंबियांना, चव्हाण आणि यादव कुटुंबियांना माझ्या या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि खेराडे कुटुंबियांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देईल. या ठिकाणी सहकार क्षेत्रातील आत्ताच मॅडम म्हणाल्या पितामहर्षी म्हणून या जिल्ह्यामध्ये आपलं नाव त्यांनी निर्माण केलं. ते आमचे साथी म्हणजे मी जिल्हा बँकेमध्ये संचालक होतो त्यावेळेलापासून मी जवळून सुभाषराव चव्हाणांचं काम मी पाहिलेलं आहे. निकम साहेबांचा एक समर्थपणे साथीदार म्हणून ते वेळोवेळी सगळ्या क्षेत्रामध्ये बँकेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत होते. त्यावेळेला सहकार क्षेत्राबाबतीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काम होणं गरजेचं होतं ते काम जरी त्याने काही प्रमाणामध्ये निकम साहेबांनी केलं ते चव्हाण साहेबांच्या सहकार्यामुळेच केलं. त्याचबरोबर त्यांनी ज्या पद्धतीने ही पतसंस्था निर्माण केली हा एक आदर्श आमच्यासमोर त्यांनी ठेवला. आणि अनेक पतसंस्था निर्माण होतात परंतु एक ते दोन शाखांमध्येच त्या मर्यादितपणे काम करतात. परंतु आज आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्र असो, रत्नागिरी जिल्हा असो, रायगड जिल्हा असो, अगदी पनवेलपर्यंतच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपले पाय रोवले. मी त्यांचं खरोखर इथे सहकार क्षेत्राबाबतीत फार कौतुक करेन. माझ्याबरोबर त्यावेळेपासून माझे आमदार रमेशभाई कदम हे देखील आमच्याबरोबर होते. त्याच्याचमुळे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मी संचालक म्हणून काम करू शकलो. परंतु त्यांनी देखील प्रयत्न केले, नाही केले असं नाही. त्यांनी मेडिकल एक MIDC मध्ये मेडिकल हॉस्पिटल व्हावं अशा पद्धतीने सुद्धा काम त्यांनी सुरुवात केली होती. काही अडचणी आल्या असतील परंतु हे सगळे जे लोक आहेत ते मी इथं जे बोलतोय ते सगळ्यांना कुठे ना कुठेतरी इथे सहकार क्षेत्रामध्ये आणि इथे रोजगार निर्मिती व्हावी ह्या म्हणून अशा पद्धतीचे ते काम करत होते. आज वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचं जी वास्तू उभी केलेली आहे त्या कार्यक्रमाला मी तिथे होतो आणि त्यावेळेलामध्ये त्यांनी जे आपली स्लिप आपली जी एक स्क्रिप्ट सर्वांच्या समोर ठेवली त्यावेळेला मी त्यांना बोललो की जागतिक लेवलचा अशा पद्धतीचा आपला वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट आपण निर्माण करीत आहात, आम्ही सर्वांनी तुम्हाला शुभेच्छा देतो. परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांजवळ जे अत्यंत जवळिकीने पोचले त्यांनी या आत्ताच नमूद केल्याप्रमाणे सगळ्यांनी की मिल्क
हे 500 ते 35 हजारामध्ये पोहोचलं यांचा परिश्रम हा फार मोठा आहे. त्यांची टीम मी पाहिलंय की नागरी पतसंस्थेची जी टीम आहे तीच टीम आज इथे आपल्या या वाशिष्ठी डेअरीमध्ये सुद्धा काम करताना आमच्या नजरेसमोर असते. त्याचं डिव्होशन आहे, त्या संपूर्ण टीमचं जे डिव्होशन आहे ते डिव्होशन आणि तशी माणसं सिलेक्ट करणं आणि त्याच्याकडून कामं करून घेणं हे स्वप्न मॅडमनेच करावं अशी मी इथे नमूद करेन. त्याचबरोबर सुभाषराव आपणही ही जी आपण सगळ्यांना आपल्या अनुभवातून हे प्रोत्साहन दिलं आहे त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. इथे ज्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माजी नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले चिपळूणचे शहरवासीय, या महोत्सवामध्ये सहभागी झालेले सर्व महिला बचत गट आणि या कार्यक्रमाला सहकार्य करणारे सगळे आयोजक आणि पत्रकार मित्रांनो, वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून बचत गटांसाठी गणेश उत्सवाच्या निमित्ताने हा आमचा दुसरा प्रयोग आहे की बचत गटांना प्लॅटफॉर्म देण्याचा. या अगोदर 5-7 जानेवारी रोजी आम्ही कृषी महोत्सव जसा संपन्न झाला वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून, या कृषी महोत्सवामध्ये 200 पेक्षा अधिक बचत गटांना आम्ही त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आणि त्यावेळी आमच्या एक लक्षात आलं की बचत गटांना अतिशय उदंड प्रतिसाद त्या कृषी महोत्सव प्रदर्शनामध्ये मिळाला. आणि मग त्यानंतर या सगळ्या बचत गटाच्या महिला या आमच्या चिपळूण नागरी पतसंस्थेच्या CEO आणि वाशिष्ठीच्या मुख्य प्रवर्तक सौ सपना यादव मॅडम यांच्याशी कनेक्ट झाल्या. आणि मग त्यानंतर या सगळ्या महिलांच्या असणाऱ्या अडचणी, या महिलांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठीतल्या सहकार्य याबाबत त्यांची वारंवार सगळ्यांशी चर्चा व्हायची आणि त्यातून एक चांगल्या प्रकारचा महिलांचा संच त्यांच्या माध्यमातून उभा राहिला. आणि याच्या माध्यमातून आम्हाला वाशिष्ठी डेअरीला अनेक जे शेतकरी मेळावे मी घेतले त्यानंतरच्या काळात, या सगळ्या शेतकरी मेळाव्यामध्ये या महिलांची अतिशय चांगली अशी आम्हाला मदत झाली. आणि मग त्यावेळी आमच्या लक्षात आलं की जर आपल्याला महिलांना सक्षमीकरण करायचं असेल तर या बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत यांना आपण पुढं आणणं गरजेचं आहे, या महिलांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. या महिला आज जरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपलं एखादं साधन तयार करत असतील, एखादा व्यवसाय करत असतील, परंतु यांना मार्केटिंगचे स्किल जमलं पाहिजे. आणि मग मार्केटिंगचं स्किल त्यांना जमण्यासाठी आपल्या इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये त्यांना अशा पद्धतीचं एखादं दालन आपण उपलब्ध करून द्यावं आणि त्या पद्धतीचा पाठपुरावा आमच्या सपना मॅडमनी केला आणि त्यातूनच आज या महोत्सवाची हा महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो. वाशिष्ठी मिलच्या माध्यमातून आपण दुग्ध क्षेत्रात 2 वर्षामध्ये जे अमूलाग्र वाशिष्ठी डेअरीने जो बदल घडवून आणला, या दूध क्षेत्रामध्ये महिलांचा जो सहभाग आहे हा खूप वाखाणण्याजोगा आहे. आज जवळजवळ 1500 च्या आसपास महिला या दूध व्यवसायात स्वतः काम करत आहे आणि या महिला 5000 पासून 30-35 हजार रुपयेपर्यंत ह्या महिन्याला मानधन घेत आहे. या ठिकाणी आप्पा खेडेकर आलेले आहेत आणि आमचे अर्बन बँकेचे चेअरमन मोहन शेटबी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून मी त्यांचं स्वागत करतो. तर अशा प्रकारचं ज्यावेळी काम आम्ही करत असताना या महिलांची जिथं जिथं आम्हाला आवश्यकता लागली त्या त्या वेळेला या महिलांनी आणि महिला बचत गटांच्या त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी वाशिष्ठी डेअरीला उत्तम प्रकारे साथ आणि मदत करण्याचं काम केलं. ज्या वेळेला आम्ही कृषी महोत्सव केला त्या कृषी महोत्सवामध्ये ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की आपल्या इथल्या महिला हुतकुरू आहे, या महिलांना ताकद दिली तर अधिक चांगल्या प्रकारचं काम त्या करू शकतात आणि मग ते काम करण्यासाठी नियोजनबद्ध काम करणं आणि त्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणं या 2 गोष्टींवरती फोकस करायचं काम वाशिष्ठी डेअरीनं केलं. आणि मधल्या काळात आम्ही प्रशिक्षणाचे कार्यक्रम ठेवले. अनेक चांगल्या महिलांकडे अनेक चांगले गुण आहेत
अनेक चांगल्या गोष्टींची निर्मिती होते, फक्त त्यांचं मार्केटिंग आणि ब्रँडिंग होणं गरजेचं आहे. आणि आज आमचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून आमच्या स्थानिक बाजारपेठेमध्ये त्यांना ब्रँडिंग करता यावं, मार्केटिंग शिकता यावं म्हणून आज आम्ही हा प्रयोग करतोय. आज या प्रयोगानंतर आमच्या एक लक्षात येईल आणि त्यांच्याही लक्षात येईल की आपल्याला भविष्यासाठी काय बदल करायचे. कारण मागच्या महोत्सवामध्ये अनेक महिला बचत गटांच्या लक्षात आलं की आपल्याकडचे असणारे प्रॉडक्ट अतिशय उत्तम आहे, आपल्याकडचे असणारे आपण बनवणाऱ्या वस्तू लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचत आहे, पण हे पोचवण्यासाठी आपल्यामध्ये लोकांना जसं अपेक्षित आहे त्या पद्धतीचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करणं गरजेचं आहे. वाशिष्ठी डेअरी आज यशस्वी झाली, ती यशस्वी होण्यामागे पहिली महत्त्वाचं कारण होतं की वाशिष्ठी डेअरीला मिळणारं दूध हे अतिशय उत्तम प्रतीचं होतं आणि कोकणातलं दूध हे अतिशय उत्तम प्रतीचं आहे याचा सर्वे ज्यावेळी आम्ही केला आणि त्याचा ज्यावेळी आम्हाला लॅब रिपोर्ट्स मिळाला त्यावेळी आमच्या लक्षात आलं की हे दूध खऱ्या अर्थानं आम्हाला पुढं घेऊन जाणार आहे, खऱ्या अर्थाने या दुधाच्या माध्यमातून आमचा जिल्हा आम्ही समृद्ध करू शकतो. पण या दुधाला योग्य जर मार्केटिंग नाही केलं, योग्य जर ब्रँडिंग नाही केलं तर आपण यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणून वाशिष्ठी डेअरी सरकार मोठा प्रकल्प उभा करणं आणि तेवढ्या ताकदीची म्हणजे बाजारात आम्हाला ज्या मार्केट प्रॉडक्टबरोबर आम्हाला स्पर्धा करायची आहे, त्यांचं प्रॉडक्ट कसं तयार होतं, त्यांच्याकडं कोणत्या किती ताकदीच्या मशिनरी आहेत, किती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, तशीच टेक्नॉलॉजी आपल्याकडं जर नसेल तर आपण त्यांच्याशी स्पर्धा करू शकणार नाही. म्हणून वाशिष्ठीची जी निर्मिती करतानाच भव्यदिव्य का करावी लागली तर या सगळ्या मशिनरी आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला जर त्या करण्यासाठी इतका मोठा प्लॅन उभारण्याशिवाय पर्याय नव्हता. छोट्या प्लॅनच्या माध्यमातून जर आम्ही निर्मिती केली असती तर इतक्या चांगल्या प्रकारची दर्जेदार उत्पन्न आम्ही बाजारात आणू शकले नसतो. आणि दर्जेदार उत्पन्न जर आणायचे असतील तर आम्हालाही त्याच पद्धतीचं ब्रँडिंग आणि त्याच पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरणं गरजेची होती. आणि मग ही टेक्नॉलॉजी 10-20 हजार लिटरच्या प्रॉडक्टसाठी उपयोगाची नव्हती, म्हणून आम्हाला 1 लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प उभा करायला लागला. आणि मग त्यामुळेच आमच्या पहिल्या दिवसापासून मार्केटमध्ये आलेलं दूध असेल किंवा बाय प्रोडक्ट असेल, महाराष्ट्रामध्ये एकमेव प्रकल्प वाशिष्ठी डेअरी असा आहे की ज्याने पहिल्या दिवशी लॉन्चिंगच्या आपलं दूधही आणलं आणि सगळे बाय प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं. असं आजपर्यंतच्या कुठल्याही दूध प्रकल्पात घडलेलं नाही महाराष्ट्रात. पण आम्ही हे जे डेअरिंग केलं त्याच्यामागे आमचा असलेला अभ्यास आणि त्याचबरोबर आम्हाला पुढाबरोबर कशा पद्धतीची स्पर्धा करायची आहे या सगळ्या गोष्टीची आम्ही पूर्णपणे अभ्यासांती आणि त्या पद्धतीची आम्ही त्याची तंत्रशुद्ध माहिती घेतल्यामुळेच आम्हाला या प्रकल्पामध्ये यश मिळालं. आम्हाला त्यानंतर लक्षात आलं की डेअरीच्या प्लॅटमध्ये पुरुषांपेक्षा महिला अधिक पद्धतीने चांगलं काम करताय. आणि मग आम्ही रोजगाराच्या दृष्टीनं सुद्धा महिलांना स्थान दिलं. आणि आज आमचं जे मगाशी कुणीतरी सांगितलं की चिपळूण नगरी मतसंस्थेच्या माध्यमातून अर्थपुरवठा करताना आता गाई मशीनसाठी आम्ही महिलांना अर्थपुरवठा करतोय. आम्ही बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला एकत्रित येत आहेत, ग्रामीण भागातल्या महिलांसाठी आम्ही जो कार्यक्रम घेतला त्या माध्यमातून या पुढच्या काळात या महिला बचत गटांच्या माध्यमातून 100% रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या महिलांना जोडधंदा म्हणून दूध उत्पादन ही 100% करण्याचा मानस आमचा आहे आणि तो मानस या पुढच्या काळात वाशिष्ठी डेअरी पूर्ण करेल. आज चव्हाण साहेबांनी सहकाराच्या माध्यमातून सहकार क्षेत्र उभं केलं. आज सहकार क्षेत्र हे त्यांचं मिशन होतं. विजय शेठ आमचं मिशन असणार आहे स्वयंपूर्ण कोकण. आणि हे स्वयंपूर्ण कोकण मिशन घेऊन आम्ही आज हे काम करण्यासाठी ही सगळी माणसं आणि चेन जोडायचं काम करतोय. आज याच्यातून आमचा फायदा काय, कदाचित काही जणांना वाटत असेल पुढचं काहीतरी यांच्या डोक्यात येईल म्हणून ते करत असतील, पण हे नाही आहे. आम्हाला याच्या जोडीनं या महिलांना काही गोष्टींसाठी वाशिष्ठी डोजीला जॉईन करून घ्यायचं आहे की जे वाशिष्ठी डेअरीला पूरक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, मग चाऱ्याच्या गोष्टी आहेत, अनेक आम्ही ज्या उद्या प्रकल्प करणार आहे त्याच्यामध्ये लागणाऱ्या अनेक पल्ससारख्या गोष्टी असतील, अशा सगळ्या गोष्टींवरती आम्हाला महिलांचं लक्ष केंद्रित करून महिलांना आणायचं. आम्हाला या त्यांच्या पारंपरिक बचत गटाच्या माध्यमातून बाहेर काढायचं आहे आणि यांना एक वेगळी दिशा द्यायची आहे. पण लगेच दिशा द्यायचं म्हटलं तर त्यांना ते शक्य होणार नाही, म्हणून
आत्ता आम्ही या माध्यमातून त्यांना मार्केटिंगचं स्किल शिकवतोय. आज आम्ही ब्रँडिंगसाठी आमच्या शॉपी उघडल्या. या शॉपीच्या माध्यमातून आम्ही स्वतःचा ब्रँड तयार केला. आता आम्ही हा ब्रँड बचत गटांकडे आणि महिलांकडे देतोय आणि त्याची सुरुवात ही आमची काही ठिकाणी झाली आहे. उद्या 1 तारखेला आमच्या 2 महिलांसाठीच्या शॉपी, बचत गटांच्या महिलांच्या माध्यमातून शॉपी उद्याचं ओपनिंग होत आहे. आणि हे आम्हाला करत असताना देवरुखला होतं, म्हणजे ज्या भागामध्ये खऱ्या अर्थानं अजूनही रोजगाराची संधी कमी आहे, अजूनही जो तालुका मागास म्हणून ओळखला जातोय, त्या देवरुखपासून आम्ही सुरुवात करतोय. आणि आजही या ठिकाणी आम्ही नुसतं यांना मार्केटिंगसाठी हे उपलब्ध करून दिलं झालं नाही, तर याच्या माध्यमातून या सगळ्या महिला किती सक्षमपणे काम करतायत त्या बचत गटांचं आम्ही या ठिकाणी मॉनिटरिंग करणार आहोत. आणि आम्हाला त्यांना कुठल्या याच्यात घेता येईल हाही एक आम्हाला त्यामधून उद्देश सफल करून घ्यायचा आहे. आणि हे करत असताना अनेकांचे याच्या पाठीमागं हात आहेत. हे सगळे हात पाठीशी असल्याशिवाय एवढं काम उभं राहत नाही. साहेबांचा आशीर्वाद पाठीशी आहे, त्याचबरोबर साहेबांनी तयार केलेली माणसं पाठीशी आहेत. तुम्ही मगाशी सांगितलं की स्वप्ना मॅडमनी, हे त्यांचंच सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. यशाच्या सगळ्या गोष्टी असताना डेअरीचा प्रमुख म्हणून माझा सत्कार होतो. पण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांना त्रास झालेले आहेत पण त्यांनी त्या सहन केलेल्या आहेत. असा त्रास सहन करणारा दुसरं कोण नाही आहे. पण त्यातून हे सगळं घडत असतं आणि हे काम असंच पुढं आम्हाला चालू ठेवायचं आहे. एक सामाजिक बांधिलकी आहे. कोकणासाठी अनेक गोष्टी आपण करू शकतो याची प्रचिती वाशिष्ठी डेअरीची निर्मिती झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं. त्या ह्याच्यातून ग्रामीण भागात आमचा शेतकरी, आमचा तरुण किती यासाठी किती तयार आहे, तत्पर आहे बदलत्या परिस्थितीची आव्हानं स्वीकारायला, हे आमच्या लक्षात आलं. आम्ही फक्त आमच्या लोकांना नावं ठेवत होतो की आमच्या लोकांना हे जमणार नाही ते जमणार नाही, पण दुधाच्या पहिल्या दिवसापासून फॅट लावून आम्हाला 2 लोक शेतकरी देत आहेत. सकाळी 9:00 आता दूध आमच्याकडे येतं, संध्याकाळी 9:00 आमच्याकडे दूध येतं. ही सवय आमच्या शेतकऱ्यांना लागली, कुठेही ट्रेनिंग घ्यायची गरज लागली नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 वर्षामध्ये 1 लिटर दूध आमच्याकडे भेसळीचं आलं नाही, म्हणजे आमचा शेतकरी आणि आमची लोकं किती प्रामाणिक आहेत. आम्हाला विजन बदलायची गरज आहे, दृष्टी आमची बदलण्याची गरज आहे. आम्हाला या पुढच्या काळात नव्या संकल्पना आमच्या तरुणांना देण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर स्पर्धेमध्ये कसं टिकायचं, स्पर्धेमधला कसं आव्हानाला कसं सामोरं जायचं, या परिस्थितीची आपल्या लोकांना जर आपण कल्पना देऊ शकलो आणि त्याच्यामध्ये कुणीतरी काम केलं तर 100% आज वाशिष्ठी डेअरीला 7,000 लोक दूध घालतात दिवसाला. छोटी गोष्ट नाही आहे. 7,000 लोकांचा विश्वास वाशिष्ठी डेअरीने 2 वर्षात मिळवला. याच्याच पाठीमागचं कारण असं आहे की तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर कोकणातली जनता, कोकणातला आमचा शेतकरी हा त्या प्रामाणिक कामाच्या पाठी उभा राहतो हे चिपळूण नगरीच्या माध्यमातूनही आपल्या लक्षात येईल. आणि आज वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातूनही हे लक्षात आलेलं आहे की या पद्धतीनं जर चांगलं काम करायला गेलं तर आपले लोक पाठीशी राहतात आणि पाठीशी राहून त्या प्रत्येक कामाला आपला सहभाग देतात आणि ते पुढं जाण्यासाठी जे होईल ते करण्याची त्यांची तयारी असते. आणि हे काम त्यामुळेच उभं राहिलंय. आज महिलाही तशाच त्या पद्धतीने आमच्या एकत्रित येत आहेत. या पुढच्या काळात महिलांसाठी कायमस्वरूपी व्यासपीठ त्यांना कसं तयार होईल, कायमस्वरूपी त्यांना या सगळ्या व्यवसायाच्या सगळ्या गोष्टी कशा तयार करता येतील, या गोष्टीची सुद्धा वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात आमचं नियोजन असणार आहे. आज या सगळ्यांच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की हे सगळं काम उभं राहत असताना शेवटी तुम्ही सगळी माणसं पाठीशी नसताय तर हे सगळं शक्य नाही आहे. त्यामुळे या सगळ्यांमध्ये असलेला आपला सहभाग ही याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही फक्त त्याची विश्वस्त आहोत आणि विश्वस्त या भावनेनं ही कामं करत असताना आपल्या सर्वांनाच हेच आमच्यासाठीचं ध्येय आहे. आणि त्या ध्येयासाठी या पुढच्या काळात आमच्याकडनं प्रामाणिक प्रयत्न होतील. या स्टॉलमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या बचत गटांना एक विनंती आहे की आपल्या इथं उद्यापासून किंवा आजपासून सगळी लोकं जी तुमच्याकडे येणार आहे त्यांना आपल्याकडे योग्य सर्व्हिस दिली पाहिजे. जसं मोठा ब्रँड असतो तेवढी जबाबदारी आपली जास्त असते, त्यामुळे आपण आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला योग्य ती सर्व्हिस द्या. आणि आपल्या व्यवसायातून काय आपल्याला बदल करायचे आहेत याची जागरूकपणे लक्ष ठेवा की तो बदल तुम्हाला पुढच्या वेळेला करता येईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर सगळ्या
पक्षाचे पदाधिकारी आणि सगळ्या क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी वाशिष्ठी डेअरीच्या प्रेमा कुठे आले त्याबद्दल मनापासून या सगळ्यांचं धन्यवाद आणि ऋण व्यक्त करतो. हे आपलं सगळ्यांचं प्रेम असंच यापुढे कायम राहू दे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरपालिकेचे CEO असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी असतील, त्याचबरोबर या ठिकाणचे असणारे आमच्या रिक्षा स्टँडचे पदाधिकारी असतील आणि सर्वच या कार्यक्रमासाठी ज्यांचं ज्यांचं सहकार्य लागलं त्या सगळ्यांचा आभार मानतो, पत्रकार मित्रांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुण्यात सहकार क्षेत्र फारस वाढीस गेलं नाही. अनेकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले परंतु त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही. परंतु खऱ्या अर्थानं त्याची मुहूर्तमेळ मोहरली ती सन्माननीय सुभाषराव चव्हाण साहेबांनी, की नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून एक रोपटं त्यांनी 25 वर्षापूर्वी लावलं आणि हा म्हणता त्याचा विस्तार वाढत जात असताना अनेकांनी संबोधलं की हा जो फुगा आहे हा फुगा कधीतरी फुटणार आहे, तेव्हा लोकांमध्ये सुद्धा थोडस संभ्रमाचं वातावरण होतं. परंतु हा फुगा फुटणार आहे असं म्हणण्यानं त्याचा वटवृक्ष कधी झाला हेच समजलं नाही आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला एक आर्थिक आधार देण्याचं साधन त्या निमित्तानं निर्माण झालं. मगाशी विजयरावांनी एक प्रश्न उपस्थित केला की पश्चिम महाराष्ट्रातनं प्रशांत यादव या ठिकाणी आले, परंतु पश्चिम महाराष्ट्रामधून आलेल्या सगळ्यांना सगळ्या प्रकारचं विजन असतं अशात भाग नाही. काही कराडवरनं आले त्यांना आम्ही जिल्हा बँकेचे चेअरमन केले, त्यांनी मग त्या शिक्षण संस्था काढल्या. दुसरे सातारवरनं आले त्यांना खासदारपासून इकडे आमदारपासून सगळं केलं, त्यांनी शिक्षण संस्था काढल्या. पण सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे, सर्वसामान्य दुःख काय आहे, ते दुःख निवारण करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ती बेकारी वाढवण्यापेक्षा बेकारी कशी नष्ट होईल याचं विजन प्रशांत यादवांच्या माध्यमातून या देवीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला. सपना यादवने या ठिकाणी बचत गटांना जवळ केलं, कारण आज हे सरकार माध्यम राबवत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे जोपासलं गेलं त्याला कारण आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादा विरोधकाला जरी एखादा डेअरीचा प्रोजेक्ट आणला तर त्याचा विरोधक दुसऱ्या डेअरीचा प्रोजेक्टला मान्यता कशी आणता येईल हा प्रयत्न करतो. पण आमच्याकडे जर एखाद्याला प्रकल्प आणला तर दुसरा आणण्यापेक्षा त्याचा कसा होणार जाणार नाही हा प्रयत्न केला जातो आणि म्हणून आपल्याकडे हे सहकार क्षेत्र त्या तितकंसं रुतलं नाही. परंतु आता या त्रिकुटाच्या माध्यमातून हे सहकार क्षेत्र हे निश्चितपणे भविष्यकाळामध्ये नावारूपाशी येईल आणि त्या निमित्तानं आज जसं 8-9 हजार शेतकऱ्यांना रोजगार मिळाला, आज जसा महिला बचत गटाला त्या ठिकाणी काम मिळालं आणि महिला बचत गटामध्ये मगाशी मी एका महिला भगिनीच्या तिथं उभा होतो आणि त्याला सर विचारलं की म्हटलं बा हे सगळं तुम्ही जे विकास केलं नाही तुम्ही कुठनं आणलात, मला असं वाटलं की तुमच्या तरी मार्केटमधनं खरेदी करून या ठिकाणी विक्रीसाठी आणलं. पण त्यांनी सांगितलं मी हे सगळं घरी तयार केलेलं मटेरियल आहे, तेव्हा या सगळ्या बचत गटांवर तयार झालेलं मटेरियल माझ्या महिला भगिनीने केलेलं आहे आणि ते मटेरियल आज आपल्याला या ठिकाणी विक्रीसाठी दालन खुलं दिलंय. हे गुण त्यांच्या अंगात आहे पण तयार झालेला माल कुठच्या ठिकाणी विकावा याचं माध्यम त्यांच्याकडे नाही आणि ते आज सपना मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालं. मी प्रशांत यादवाला एक सांगेन की स्वप्नातही जे काम करताय त्या बचत गटातल्या महिलांना आपल्याला रोजगार देण्याचा प्रयत्न करताय आणि आज ती काळाची गरज आहे. आज महागाई एवढी शिकेला पोचलेली आहे की सर्वसामान्य महिलेला आपलं कुटुंब मिळणाऱ्या आर्थिक पैशामध्ये
चालवणं फार कठीण गेलं आणि त्याच्यामधून तिला कुठला तरी पर्याय मार्ग शोधावा लागतोय आणि हा पर्याय मार्ग शोधण्याचं माध्यम या बचत गटाच्या माध्यमातून आपण त्यांना निर्माण करून दिलं आहे आणि मगाशी रामदास साळेंनी सांगितलं की उद्या या बचत गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी ज्या जत्रा होती त्या जत्रेच्या ठिकाणी देखील त्यांनी स्टॉल उभे करावे. परंतु मी म्हणेन की जसं तुम्ही आता महिला बचत गटांना उद्योगासाठी प्रोत्साहन देताय तसं या त्या लाडक्या वेळल्या त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना करण्याचे क्लासेस पण काढा, त्यांना त्याचं संरक्षण द्या की उद्याच्या जनतेला गेला आणि जर कोणी वाईट नजरेला पाहिला तर त्याचं स्वतःचं संरक्षण करण्याची ताकद तिच्या बनगटामध्ये उभी राहिली पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रचंडराव तुम्ही चिपळूणकर नेहमी चांगल्या माणसाला उठवून धरतात, कुठच्याही पक्षाचा असला तर तो पक्ष भरत आहे काय विचार बरोबर नाही, त्यामुळे तुम्ही चांगलं काम करताय चांगल्या माणसाच्या पाठीशी सर्वजण निश्चितपणे उभे राहतील. पण निवडून आल्यानंतर पहिलं काम तुम्हाला कुठलं करायचं असेल तर ह्या महिला भगिनी ज्या बसलेल्या आहेत त्यांनी उत्पादन केलेला जो माल आहे याला एक पहिला भवन या ठिकाणी तुम्ही बांधा. तो तुझ्या पहिल्या आमदारांनी तिथलं झालं पाहिजे की ज्या माध्यमातून महिलांनी तयार केलेला माल हा त्या महिला भवनमध्ये त्या महिला उद्योग भवनामध्ये विक्रीला ठेवता आला पाहिजे, तर हक्काचं एक विक्री स्थान मिळालं पाहिजे आणि ते तुम्ही काम करा. त्या महिला भगिनी निश्चितपणे तुम्हाला भाऊबीजेच्या रूपानं बरंच काही घेऊन जातील, त्याची काही काळजी तुम्ही करू नका. मी त्याला शुभेच्छा देतो आणि स्वप्ना वगैरे सांगतो की बा तुम्ही चांगलं काम करताय, तुम्ही चांगली साथ देताय, ही साथ तुमची अखंडपणे राहिली तर पुढचे 3 महिने हे तुमचे चांगले आनंदात आणि उत्कर्षात जातील आणि चिपळूणकरांना एक चांगला लोकप्रतिनिधी काम करण्यासाठी या ठिकाणी मिळेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपल्याला शुभेच्छा दिलात, मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. उपस्थित असलेले मान्यवर, सर्व मान्यवर, नावं घेत नाही बसत कारण कदाचित इतके बरेचसे जवळचे आहेत, फक्त झटकन नावं लक्षात येणार नाही म्हणून मी नामोल्लेख करत नाही. खरंच म्हणजे आज असे सगळे बघितल्यानंतर मला एकमेकांना मी भारावून गेलो आहे, त्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला महिलांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आजचा हा कार्यक्रम एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम म्हणावा लागेल, कारण जनरली आपल्याकडे जे अलीकडच्या काळात कार्यक्रम घेतले जातात ते मला वाटतं जास्त प्रसिद्धीसाठी आणि कशा पद्धतीनं काय करता येईल याच्यासाठी असतात. पण व्यवसायाभिमुख असा हा कार्यक्रम घेऊन या टीमने, वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या टीमने एक आदर्श निर्माण केला असं मला वाटतं. आता प्रशांत यादव आणि त्याचे जे सहकारी ज्यांनी संस्था उभी केली ते सगळी माझी मानस पुत्र आणि मानस कन्या आणि कन्याच आहे, पण यांनी हे उभं केलं तेव्हा मला थोडंसं म्हणजे कठीण वाटायचं की हे काम पुढे येताना पूर्वानुभव शासकीय व्यवस्थेला थोडा जर जमलं असेल तर आपल्या ह्या व्यवस्थेला कितपत कशा पद्धतीनं येईल, म्हणजे कशा पद्धतीने काम करतील आणि काय काय करावं लागेल या थोड्याशा काही म्हणजे टेन्शनमध्ये होतो असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. पण यांनी या 2 वर्षात जे उभं केलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीचं काम केलं आहे आणि त्याचं मला कौतुक आहे, त्यापेक्षाही अभिमान आहे. कारण भविष्य काळात चिपळूणकरांच्या माध्यमातून काम करत असताना मगाशी इब्राहिमभाईंनी सांगितलं किंवा जिल्हा बँकेत 71 सालापासून काम करीत असताना ज्या पद्धतीनं आम्ही काम केलं ते सहकारातून समृद्धी ही संकल्पना जी आहे ती यशस्वीपणे कशी राबवता येईल हे सिद्ध करण्याच्या दृष्टीनं काम केलं आणि मला माझ्या दृष्टीनं मला वाटतं की आपण खूप काम केलं की ज्याच्यातून खरोखर लोकांसाठी काही करता आलं ते करता गेलं आहे आणि यापुढे हे चालू राहिलं पाहिजे आणि अशी टीम तयार झाली पाहिजे यासाठी माझी धडपड आहे आणि मला आनंद आहे
की चिपळूण नागरीच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना साधारणपणे आत्ताचे जे 250 कर्मचारी आमचे आहेत ते त्या पद्धतीने घडवले आहेत. आम्ही जी वेगळी माणसं आहेत, मगाशी राम दादासाहेबांनी सांगितलं की संध्याकाळची बसणारी मुलं कोण नाही. वास्तव आहे हे आपण ज्यांच्या सांगितल्या ज्यांना आपण प्रेरणा देतोय त्या मुलांमध्ये एक वेगळी भावना निर्माण झाली आणि मग त्या पद्धतीनं काम करताना तुला मानत आहे. मला तर असं वाटतं की ही मुलं आपली एवढ्या मेहनत घेऊन काम कसं काय करतात, पण हे जे आहे याच्या मागं की त्याचे आणि तुमच्यातले जे रिलेशन आहे ते कशा पद्धतीनं निर्माण केलेले आहे त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. मी मोठी प्रौढी मानते अशातला भाग नव्हे. बऱ्याचशा लोकांना प्रश्न आजही आहे की चिपळूण नागरीचे मुलं सकाळी 9-9:30 येतात, रात्री उशिरापर्यंत काम करतात, ते कसं शक्य आहे. ह्याच्या मागे त्या मुलांना जी भावना आहे की या संस्थेची जी बांधिलकी आहे, एक आपल्या कुटुंबाने कुटुंबासाठी मेहनत घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. आता कसं झालं, माझा आता वेळ खूपच सगळ्यांचा झाला आहे, जास्त वेळ घेणं मला अडचणीचं झाले. मला खूप बोलायचं होतं, अगदी संक्षिप्तपणे बोलतो, कारण 2015 आम्ही गुहागर नाक्यातली शाखा जेव्हा नवीन घेऊन आम्ही उद्घाटन केलं त्यानंतर चिपळूण शहरातल्या माझा तसा समोरासमोर चर्चेला किंवा विचार व्यक्त करताना बोलायला मिळालेला नाही. मी त्यांना एक निश्चितपणे सांगतो की सहकारात एकमेकाच्या सहकार्याने फार मोठं काम होऊ शकतं हे चिपळूण नागरीच्या माध्यमातून दाखवायचं होतं आणि एक आदर्श मॉडेल म्हणून आपण सहकारात वेगळं काम करतो हे करायचं होतं ते सिद्ध करता आलं. आज या संस्थेचे 1.5 लाख सभासद आहेत, साधारणपणे 2-2 लाख पण लोकांना आम्ही कर्ज पुरवठा केलेला आहे. 100% वसुली होते, आपण 15% गेली 30 वर्ष जवळजवळ डिव्हिडंड देतोय अखंडपणे नॉटस्टॉप. हे सगळं आपण जे केलेलं आहे हे आपल्याला काय कोणी असं काही दिखाऊ करता येणार नाही. साधारणपणे 10 कोटीच्या आसपास डिव्हिडंडची रक्कम वाटली जाते. हे सगळं जे केलेलं आहे ते चिपळूण नागरीच्या माध्यमातून केलं आणि मग चिपळूण नागरीतून काम करत असताना किंवा जिल्हा बँकेत काम करत असताना आपल्या कोकणातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं जर धंदा द्यायचा असेल, खऱ्या अर्थानं त्याला सक्षम करायचा असेल, त्याला कृषी औद्योगिक किंवा दुग्ध व्यवसायासाठी अर्थपुरवठा करून त्यांना सक्षम करणे शक्य आहे याच्यावर माझा 100% विश्वास होता आणि त्या पद्धतीनं सातत्यपूर्ण काम करत आलो. आणि तसं थोडंसं SFDAची योजना आली, नंतर DRDAच्या योजना आली, त्याच्यातून आम्ही काही प्रयत्न केले, बऱ्यापैकी 24 कामही झालं, पण नंतरच्या काळात परत थोडीशी ती उतरती कळा लागली. शेतकऱ्याला चांगला दर मिळेना, त्यांच्या दुधाला चांगल्या क्वालिटीचा फॅट लागेना आणि त्याच्यातून मग ते शेतकरी दिल्यापासून परावृत्त झाले आणि मग वाटायला लागलं हे कसं काय करायचं. आता रामदासभाई म्हणाले मग अशी की ते माझ्याकडे आल्यानंतर थोडीशी आम्ही त्याबद्दल चर्चा करायची, कारण थोडेसे ते पण दुधाच्या उद्योगात आधारित त्यांच्या वडिलांतून आणि मग आम्ही चर्चा व्हायची की हे काम झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणतरी डिलिंग केलं पाहिजे. तुम्ही म्हटलं सार्वजनिक क्षेत्रात वावरला, तुमच्या कार्यकर्त्यांना जवळ घेऊन त्या पद्धतीनं आपण काम पुढे नेऊया. पण योगायोगाने का होईना की आमचे हे जावई आणि त्यांची टीम पुढे आली तेव्हा मला थोडीशी भीती होती आणि त्यांनी या 2 वर्षात ते सिद्ध करून दाखवलं की आपण चांगल्या पद्धतीनं काम करतो. एवढंच नव्हे, ज्या पद्धतीने त्यांनी पुढे नेलं आहे ना ते विस्मयकारक आहे. आजही हा आपला समृद्धी महिला सक्षमीकरणाचा मेळावा घेतला आहे तो सुद्धा त्याचं एक अचंबित करणारं एक उदाहरण आहे आणि मी त्यांना अशा पद्धतीनं काम करण्यासाठी आणि भविष्य काळात सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या त्या भावनांना त्यांना खरोखर देवाने साथ करावी आणि त्यांना भविष्य काळात आपल्या कोकणासाठी चांगलं काम करण्याची संधी मिळावी अशी मी परमेश्वर प्रार्थना करतो. आणि